नेते छगन भुजबळ सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया. राज्यभराचं अभिवादन केलं जात आहे, आपण मुंबई नगर परिसरात या मतदारांचे ते अभिवादन केलेलं आहे. काय नेमक्या भावना आहेत? ज्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ह्या राष्ट्रातील छूत अछूत हा प्रकार बंद करण्यासाठी प्राणाची बाजी लावून काम केलेलं आहे. दलित मागासवर्गीय सवर्ण सगळे एक आहेत. निर्मिकाने ह्या सगळ्यांना सारख्याच प्रमाणात निर्माण केलेलं आहे, त्यामुळे महिला पुरुष सगळ्यांचे अधिकार सारखे आहेत. कोणी दलित नाही, कोणी सवर्ण नाही, आदिवासी वगैरे सर्व जे आहेत त्यांना जगण्याचा अधिकार आहे, त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे, त्यांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे, त्यांना राजकारणात भाग घेण्याचा अधिकार आहे, त्यांना नोकरी धंद्यामध्ये स्थान मिळण्याचा अधिकार आहे. कोणी फक्त जातीनं फक्त मोठा आहे म्हणून सर्व संपत्ती, सर्व शिक्षण, सर्व सत्ता त्यांच्याच हातात असेल असं नाही. त्याला पहिल्यांदा जो आहे तोंड फोडलं ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी. त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर अनेक जे आहे समाज पुरुषांनी जे आहे त्याच मार्गावर चालत या महाराष्ट्राला पुरोगामी रस्त्यावर आणून सोडलं. आणि देशामध्ये सुद्धा आज आपण पाहतो आहोत की सर्व ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलांचं, सावित्रीबाई फुलांचं गुणगान होत आहे, त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येते आहे, त्यांच्या नावाने शाळा उघडल्या जात आहेत, कॉलेज उघडल्या जात आहेत आणि अशा रीतीने त्यांच्या त्या कर्तृत्वाचा सन्मान केला जातो आहे. समाज काम कार्यामध्ये जो जे लोक काम करतात त्यांना सुरुवातीला अशीच फार अवहेलना सोसावी लागते, परंतु पुढे जे आहे भविष्यामध्ये हीच माणसं जी आहेत या समाजाची दैवत ठरतात. यावर्षी आहे नाशिकमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 1952 साली महात्मा ज्योतिराव फुलांचा पुतळा बसवलेला आहे. तो जरा थोडासा जो आहे अडचणीच्या ठिकाणी आहे, परंतु आपण महानगरपालिका आणि सर्वांच्या या सहकार्यानं आज ह्या अतिशय महत्त्वाच्या चौकामध्ये या देशातील सर्वात भव्य असे अर्धपुतळे आपण निर्माण केले आणि म्हणून आपण पाहतो आहोत की इथे आज शेकडो हजारो लोक जे आहेत विद्यार्थी सहित आज त्यांना आदरांजली अर्पण करायला आलेले आहेत. आणि आता आम्हीसुद्धा इथून पुन्हा आता पुण्याकडे रवाना होतो आहोत, कारण पुण्यालासुद्धा 11 वाजता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांच्या वाड्यावर दरवर्षीप्रमाणे आदरांजलीचा कार्यक्रम आहे. आणि समतेच्या कामासाठी ज्यांनी या माध्यमांचा उपयोग करून घेत आहेत, मग सिनेमाध्यम असेल किंवा इतर लेखणी असेल, ते उपयोगात आणून समतेचा प्रसार करणारे नागराज मंजुळे त्यांना आम्ही या समता पुरस्कार आज देतो आहोत. त्या कार्यक्रमासाठी आता आम्ही रवाना होतो. धन्यवाद सर. साहेब आज समीर भाऊ पण सोबत बघायला मिळत आहेत, कुठेतरी पुनर्वसन होणार राष्ट्रीय सोबत होते, सोबत आहेत, सोबत राहतील. तीन तीन पार्ट्याचं किंवा दोन दोन पक्षाचं त्यावेळेला सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो, समजूत काढावी लागते आणि मग एकत्रितपणे जो आहे निर्णय घ्यावा लागतो, म्हणून वेळ लागतो. काही वेळेला आपल्याला पाहिलेलं आहे आपण महिना महिनासुद्धा वेळ लागलेला आहे, त्या मनाने हा वेळ काहीच नाही आहे 2-4 दिवसाचा. आणि मला असं वाटतं की 2-4 दिवसामध्ये आणखीन हे शपथविधीचे कार्यक्रम निश्चितपणे उरकले जातील. फॉर्म्युला ठरला आहे साहेब कुठल्या पक्षाचे किती मंत्री असतील? आज जाऊन ते ठरवणार आहेत काय फॉर्म्युला असेल ते. हे स्वाभाविक आहे की भारतीय जनता पक्षाचे 132 आमदार झालेले आहेत, त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणारे स्वाभाविक आहे. एकाल शिंदे जे आहेत ते उपमुख्यमंत्री पद घेणार नाहीत, एक अशा पद्धतीने चर्चा, त्याची मला काही कल्पना नाही.
ते शिंदे साहेब स्वतः ठरवतील काय करायचं. आपण फडणवीसांच्या नावाला पसंती दिलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसने, परंतु तरी देखील जातीचा एक समीकरण बघून मुख्यमंत्री ठरवलं जाईल अशी चर्चा आहे. असं काही होणार नाही. असं आहे, 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की परत फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होतील. परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करीन, परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे. फडणवीस साहेबांनी ती सुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते, पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि पूर्णपणे 100% त्यांच्या त्या कामाला त्यांनी झोकून दिलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं. त्यामुळे हे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाहीत. किंबहुना सर्व मागासवर्गीय आणि OBC त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे, शक्ती पाठीमागे उभं केली आहे. म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करतायत. आपण पाहिलं ते होऊ नये म्हणून सगळे निरर्गल जे आहेत भाषा सुरू आहे. याचं कारण तेच आहे की त्यांनी OBC हक्कावर गदा येऊ नये म्हणून काम केलं. आता ठीक आहे, आता मला एक सांगायचं, मशीनवर डाऊट घेता बरोबर आहे, मग मला 56,000-57,000 लीड होतं 19 साली आणि जरांगे वगैरे जे आहे माझ्या शेवटच्या दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये रात्री 2 वाजे पण फिरत राहिले आणि मला कल्पना होती की असे हे मतदान जे आहे माझं जे मला कदाचित 1 लाखावर माझं मतदान जायला पाहिजे होतं मांजरपाडा पाणी वगैरे, परंतु माझं मतदान मला मताधिक्य कमी झालं 27,000. कशामुळे झालं? कारण जरांगेच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला, मला मतं मिळाले नाहीत एका मोठ्या वर्गाचे. आता मला सांगा EVM जरा गडबड आहे तर हा सगळा विरोध बाजूला सारून मलासुद्धा 1 लाख मतं मिळायला पाहिजे होती, माझी मतं का कमी झाली मग काय? हा एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. बाकी आता हे ठीक आहे काय, लोकसभेला मात्र ते बरोबर होतं, आता चूक आहे ठीक आहे, काहीतरी कारणं शोधावी लागतात, कुणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं असतं. EVM एक निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापर फोडणं सोपं आहे. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.